नमस्कार, मी सुनीता उगले उर्फ सुचेता एक्खे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध सरदार घराणे या मालिकेत आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या पहिल्या भागात आपण माहिती घेणार आहोत भोसले घराण्याची। भोसले घराण्याचे संस्थापक बाबाजी यांच्याबद्दल इतिहासाला फारशी माहिती नाही। त्यांना मालोजी आणि विठोजी ही दोन मुले होती। त्यावेळी हे कुटुंब वेरूळला स्थायिक झाले होते। शेतीवाडी सांभाळून देऊगाव, पाटस इत्यादी ठिकाणच्या पाटीलक्या विकत घेणे इतपत ते सधन होते। आपले वंशज राजपूत असल्याने ते स्वतःच राजस्थानातील मेवाड या राजवंशाशी संबंधित असलेले क्षत्रिय समजत स्वतःस राजे भोसले म्हणवीत। मालोजी व विठोजी दौलताबादेस राहिले। फलटणचे बनकोची नाईक दिंबाळकर पवार यांची मुलगी दीपाबाई ही मालोजीची पत्नी। मालोजी हे शस्त्रविद्या घोडेस्वारीत प्रवीण होते, म्हणून त्यांनी लखुजी जाधव यांचे पत्री लष्करी चाकरी पत्करली। जाधव हे निजामशाहीतील एक बडे सरदार होते। त्यांची मुलगी जिजा म्हणजेच जिजाबाई ही शहाजीची पत्नी। मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत इसवी सन 1611 मध्ये मारले गेले। वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या शिलालेखावर मालोजी व विठोजी यांचा उल्लेख आढळतो। मालोजी यांना गुप्तधनाचा लाभ झाला। त्याचा उपयोग त्यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करणे, शिखर शिंगणापुरास तळे बांधणे, पदरी पागा बाळगणे या कामी केला। कवींद्र परमानंद त्यांना आपल्या शिवभारत काव्यात धर्मात्माच म्हणतात। मालोजीस शहाजी आणि शरीफजी असे दोन पुत्र झाले। ही नावे मुसलमानी पिराची आठवण म्हणून ठेवण्यात आली। विठोजीने आपल्या पुतण्यांचे पित्याच्या मायेने पालन केले, त्यांना लष्करी शिक्षण दिले। मालोजीची मनसब शहाजीस वयाच्या 7व्या वर्षी मिळाली। त्यांचे लग्न लखुजी जाधवरावांच्या जिजाऊ नावाच्या मुलीशी झाले। विठोजीचा मृत्यू इसवी सन 1623 मध्ये झाला। त्यांना 8 मुले होती। निजामशाही दरबारात यावेळी मल्लिकंबर हा अत्यंत रणकुशल मुत्सद्दी असा प्रधान होता। इसवी सन 1624 मध्ये झालेल्या भातोडीच्या लढाईत शहाजीने पराक्रम गाजविला। शहाजी आणि शहाजींचे चुलत बंधू यांच्यात बाहुबंदकी सुरू झाली। त्या संघर्षात मल्लिकंबरने शहाजीचा पक्ष घेतल्याने शहाजीचे चुलत बंधू रुसून आदिलशाहीत गेले। इसवी सन 1625 ते 1628 या काळात शहाजीने विजापूरकरांची सेवा केली। पराक्रमाबद्दल त्यांना सरलष्कर हा किताब मिळाला। इसवी सन 1626 मध्ये मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी त्यांचा दुसरा विवाह कर्नाटकातील बंगलोर येथे झाला। उभयतांना वेंकोजी म्हणजेच एकोजी नावाचा पुत्र झाला। याखेरीज त्यांच्या इतर नाटकशाळाही होत्या। हिरोजी फर्जत हा त्यांचा दासी पुत्र होता। नरसाबाईंचे पोटी संताजी राजे जन्मले। शहाजी राजांच्या मध्यस्थीने संभाजी व धारोजी मोहिते यांना पन्हाळगडाजवळील तळबीडची देशमुखी विजापूरकरांकडून मिळाली। 1628 ते 1629 मध्ये शहाजी राजे पुन्हा निजामशाहीत आले। जयराम पिंडो या कवीने शहाजी राजांचे पराक्रम, वैभव, त्यांची कलासक्त वृत्ती, धार्मिक प्रवृत्ती इत्यादींचे रंजक वर्णन आपल्या परनाल पर्वत ग्रहणाख्यान या संस्कृत काव्यात केले आहे। कवींद्र परमानंदांच्या संस्कृत काव्यातही शहाजींच्या पराक्रमाचे, औदर्याचे रसभरित वर्णन आले आहे। मराठेशाहीचा पाया घालणारा महापुरुष असे त्यांचे वर्णन इतिहासाचार्य राजवाडे करतात। डॉक्टर खरे तर त्यांना दक्षिणेचा भाग्यविधाता असे गौरवतात। पुणे प्रांताचा मोकासा शहाजीला निजामशाहीतून बहाल होता। निजामशाही बुडाली तरी आदिलशाहीत मोकासा कायमच राहिला। या पुणे जहागिरीचा प्रत्यक्ष कारभार दादोजी कोंडदेव, शिवाजी राजे व जिजाबाई यांनीच प्रत्यक्ष पाहिला। कर्नाटकात बेंगळूर, तंजावर या भागात त्यांनी शेवटची 15 वर्षे कारभार केला। मराठी राज्याचे तंजावर हे दुसरे संस्थान निर्माण केले। या दूरदृष्टीचा फायदा पुढे राजारामाच्या काळात झाला। महाराष्ट्रात
सर्वत्र मुघली सैन्य पसरलेले असल्यामुळे दूर आणि सुरक्षित अशा जिंजीला राजारामास दीर्घकाळ आश्रय घेता आला. शहाजी राजांनी विजापूरच्या आदिलशहाचे कर्नाटकातील राज्य बळकावून तेथे स्वतंत्र मराठी राज्य स्थापन केले. पुढील काळातील या राज्याची राजकीय व लष्करी कामगिरी नगण्य राहिली, तरी सांस्कृतिक कामगिरी मात्र श्रेष्ठ आहे. शर्फोजी हा अत्यंत कलासक्त राजा तंजावरला होऊन गेला. त्याने निर्माण केलेले सरस्वती महाल ग्रंथालय आजही भारतात प्रसिद्ध आहे. शहाजी राजे यांना कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार खेळताना अपघाती मृत्यू झाला. आजचा हा भाग इथे समाप्त झाला. पुढील भागासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तर पुन्हा पुढच्या शुक्रवारी. धन्यवाद.